शेतीकामात सध्या मानवनिर्मिती अडचणीतली एक मोठी अडचण म्हणजे मजूर टंचाई, यावर यांत्रिकीकरण हाच उपाय आहे। शेती आणि शेतकऱ्यांची ही गरज ओळखून सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील कवठेपिराण गावाच्या अरुण कोरे यांनी घरच्या वर्कशॉपमध्ये विविध अवजारे बनवली आहेत। या अवजारांना ISO मानांकन देखील मिळाले। या यंत्रांना सरकारने 50% अनुदान देखील दिले। त्याच्या यंत्राची पाहणी करण्यासाठी आज आपण सांगली जिल्ह्यात जाणार आहोत। अरुण कोरे मिरज तालुक्यातील कवठेपिराण गावाचे एक तरुण उद्योजक आहेत। त्यांनी BA पर्यंत शिक्षण घेतले। त्यांच्याकडे 1 हेक्टर शेती देखील आहे, पण मजूर टंचाईमुळे त्यांना शेती कसणं अवघड जात होतं। अशा वेळी त्यांनी यंत्राच्या मदतीने शेती कसण्यावर भर दिला, पण यंत्राच्या किमती जास्त असतात किंवा ती सहज उपलब्ध होत नसल्यानं अरुण यांनी स्वतःच यंत्र बनवण्याला सुरुवात केली। 2009 साली त्यांनी याचा छोटासा कारखानाच उभा केला। मी 2009 साली माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला शेतीची आवड असल्यामुळे नोकरीच्या मागं न धावता मी शेती अवजाराचं काय शेती अवजारे बनवण्याच्या दृष्टीने मी विचार केला। त्यानंतर ना मी 4 महिला पार्टनर घेऊन एक फर्म उभा केली 2009 साली, श्री एंटरप्राइजेस या नावाने। त्यामध्ये आम्ही शेंगा फोडणी यंत्र, सायकल कोळपे, खत पेरणे पहार, ऊस तोडणे कोयता, ऊसाचा डोळा काढणे यंत्र आणि बुडके मारणे कोयता, तसंच कडबाकुट्टी मशीन अशा पद्धतीचे अवजार आम्ही बनवलेले आहेत। कोरेंनी छोट्या आणि स्वस्त अवजारांच्या निर्मितीवर भर दिलाय। अगदी सहजरित्या शेतकऱ्यांना वापरता येईल आणि परवडतील अशा अवजारांची अरुण कोरेंनी निर्मिती केली। आज त्यांनी कडबाकुट्टी मशीन, शेंगा फोडणी यंत्र, ऊसाचा डोळा काढणी यंत्र, खत पेरणी पहार आणि सायकल कोळपे अशी यंत्र बनवायला सुरुवात केली आहे। गेल्या 6 वर्षात त्यांनी शेकडो शेतकऱ्यांना यंत्राची सेवा दिली आहे। कडबाकुट्टी मशीन जे बनवलेलं आहे आपण, ते मार्केटला मिळणाऱ्या मशीनपेक्षा थोडंसं वेगळं मशीन आहे। हे एकदम लहान जागेत मशीन बसतं। तासाला 500 ते 600 किलो चारा कुट्टी केला जातो आणि हे पूर्णपणे लोखंडी मशीन आहे। त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागे वाहून नेता येतं आणि रिपेरीचा वगैरे खर्च अत्यंत कमी आहे। या कडबाकुट्टी मशीनमध्ये सर्व प्रकारचा ओला वाळला कोणत्याही प्रकारचा चारा कुट्टी केला जातो। आपण जे भुईमुगाई शेंगा फोडण्याचे यंत्र जे आहे, त्यामध्ये तासाला 40 ते 50 किलो शेंग फोडली जाते। हे महिला पण वापर करू शकतात। घरबसल्या गृहउद्योग म्हणून सुद्धा ह्याचा वापर केला जाऊ शकतो। ह्यामध्ये फक्त आपण लोखंडाची पत्र्यामध्ये फ्रेम बनवलेली आहे आणि त्याला खालती आतमध्ये ब्रश बसवलेले आहेत कास्टिंगचे, त्यामुळे त्यामध्ये शेंग घोळली जाते। तो शेंग व फुलपाटे फुटून खाली पडले जातात, त्यानंतर त्याला वार दिले जातात। 1 HP मोटरवर चालणाऱ्या कडबाकुट्टी मशीनवर ऊस, मक्का, कडवळ आणि गवत अशी ओली वैरण, तसेच ज्वारी आणि मक्याच्या वाळलेल्या कडव्याची कुट्टी तयार करता येते। हे यंत्र अगदी लहान असल्याने कमी जागेतही ठेवता येते, तसेच मशीनला चाकं असल्यानं ते सहज कुठेही नेता येते। या मशीनची किंमत 20 ते 22 हजार इतकी आहे। ही जी शेती अवजारे बनवलेली आहेत, ही राहुरी कृषी विद्यापीठामार्फत टेस्टिंग घेतलेली आहेत आणि ती शासनाच्या अवजारे सप्लाय करण्याच्या ह्याच्यामध्ये आपण टाईप केलेलं आहे। ही जे आपण बनवलेले अवजारे जे आहेत, ही खत पेरणी पहार जे आहे, ही महिलाही यूज करू शकतात। दुसरी गोष्ट, यामुळे वरून जे आपण खत विस्कटतो ते पहारीने दिल्यामुळं